छत्रपती राजे शिवाजी महाराजांचे खंदे मावळे व स्वामीनिष्ठ शिवाजी महाले यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून रक्षण केलंय व इतिहासात नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय. अशा या शूरवीरांची 386वी जयंती मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे अभिवादन करून साजरी झाली आहे. शिवरायांची महाराष्ट्राच्या मातीत अनेकांना धूळ चारली. यासाठी अनेक विश्वासू मावळ्यांची फौज त्यांच्याकडे होती. त्यातील एक नाभिक पुत्र शूरवीर जिवाजी महाले होत. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1635 मध्ये वाई सातारा तालुक्यातील कोंडाने या गावात झाला. त्यांची आज जयंती आहे. औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती पुराण वस्तू संग्रहालय परिसरातील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. तर संत सेना भवन येथे डॉक्टर मनोज जाधव व मुंजाभाऊ भाले यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. आज ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला असे जिवाजी महाले ते छत्रपतींचे अंगरक्षक होते. त्यांच्या 386वी जयंती खऱ्या अर्थाने कोटी कोटी वंदन करतो, नतमस्तक होतो या शूरवीरांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगावर उगारणारा हातच ठेवला नाही आणि छत्रपतींचे प्राण वाचवले छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच म्हटलं जातं होते जीवा म्हणून वाचले शिवा. खऱ्या अर्थाने औरंगाबाद ऐतिहासिक या वारसा असलेल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आणि मराठवाड्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक शिवरत्नवीर जिवाजी महाले यांची 386वी जयंती या ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरी होत आहे. ही फक्त जयंती संभाजीनगर किंवा आपल्या औरंगाबादमध्येच होत आहे असं नव्हे, तर ही संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत गुणगौरवास्पद आणि अत्यंत शूरवीर या वीरांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र आणि 7 राज्यांमध्ये देखील अत्यंत उत्साहात आजपासून सुरुवात झालेली आहे. कारण आज गुजरात असो, सुरत असो, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागातून आज सकाळीच काही न्यूज आलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक वीर जिवाजी महाले हे एक अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. ज्या प्रतापगडावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाची भेट ठरली होती, या भेटीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांवर जो हल्ला होणार होता तो हल्ला परतावून लावून त्या ठिकाणी सय्यद बंडाचा हात त्यांनी वरच्यावर उडवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवलं तेव्हापासून मन पडली होता जीवा म्हणून वाचला शिवा. सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.